राज्यात विविध ठिकाणी आज मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त मुस्लिम बांधवांकडून जुलूस काढण्यात आला आहे. यावेळी कल्याण, मुलुंड आणि मोहम्मद अली रोडवर परिसरात जुलूस काढण्यात आलेला आहे. या दरम्यान जुलूसमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला आहे. दृश्य आपण पाहतोय कल्याण, मुलुंड आणि मोहम्मद अली रोड मुंबई या ठिकाणचे दृश्य आपण पाहतो, ज्या ठिकाणी जुलूस निघालेला आहे. दरम्यान मुंबईतून जुलूस मधून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी, पाहूया. ईद ए मिलाद निमित्त आता मुंबईसह राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव साजरा केला जात आहे मुस्लिम बांधवांकडून. मुंबईमध्ये पाहिलं तर मोहम्मद अली मार्ग असेल, भायखळा, माझगाव, शिवडी, वडाळा अशा वेगवेगळ्या ठिकाणी जुलूस काढून आपला आनंद व्यक्त केला जात आहे. अशाच प्रकारची एक प्रतिकृती आहे जी अजमेर शरीफ, जे मुस्लिम बांधवांचं प्रार्थनास्थळ आहे, त्याच्याबद्दलही एकंदरीत ही प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे. आणि ही आकर्षक आणि मनमोहक प्रतिकृती आपण पाहू शकतो. मोठ्या संख्येने अशाच प्रकारे जुलूसमध्ये इस्लाम धर्मियांच्या ज्या वेगवेगळी धार्मिक स्थळं आहेत त्या धार्मिक स्थळांच्या प्रतिकृती तयार करण्यात आलेल्या आहे. विशेष म्हणजे तरुण असतील किंवा महिला असतील त्यांचा मोठा सहभाग या जुलूसमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूणच काल गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी दोन गटांमध्ये तेढ निर्माण होऊ नये म्हणून मुस्लिम समाजाने सामंजस्य भूमिका घेत सोमवारी निघणारा जुलूस आहे तो बुधवारी काढण्याचा निर्णय घेतलेला होता. त्याचं सर्व स्तरातून स्वागत केलं जाणार होतं. आणि आज एकंदरीत त्याच प्रकारे आपण पाहू शकतो की बुधवारच्या दिवशी ईद ए मिलाद निमित्त वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे जुलूस काढण्यात येत आहे. आणि या जुलूसमध्ये सामील होणाऱ्या मुस्लिम बांधवांना पाणी वाटप असेल किंवा वेगवेगळे खाद्यपदार्थ हे हिंदू बांधवांकडून वाटण्यात येत आहे. त्यामुळे एकूणच हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक हे मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे. कॅमेरामन अमित मस्तानसह मी चेतन ननावरे, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.